बागणी येथील बागणी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय पवार आणि उपाध्यक्षपदी आकाराम गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष बाबासू चौगुले व उपाध्यक्ष आत्माराम साखरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त पदावर या नवीन निवडी करण्यात आल्या. अध्यक्ष पवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही आपला जीव जोखमीत टाकून संस्थेचे कर्मचारी वर्ग ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेमुळे अनेक वर्ष संस्थेची वसुली 100% असून सतत NPA 0 ठेवला आहे. येथून पुढे संस्थेच्या सभासदांना विविध प्रकारच्या लाभार्थी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थेचे सचिव सागर गायकवाड यांनी संस्थेचा आढावा घेतला. दरम्यान संस्थेच्या संचालिका कमल शेटे, मुस्तफा मुल्ला, निवास भाले, सुरेखा पाटणे, बाबूराव खोत, चंद्रकांत पाटील, माजी अध्यक्ष बाबासाहेब चौगुले, आत्माराम साखरे, बमन सराफदार, राजाराम मालेकर, भरत शेटे उपस्थित होते.